नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास सविनय कायदेभंग चळवळ धारा सरा सत्याग्रह करून गुजरात मधील जनतेने कशा प्रकारे सविनय कायदेभंग केला याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. सरोजिनी नायडू यांच्या नेतृत्वाखाली गुजरात मधील जनतेने मिठाचा सत्याग्रह केला. चिडल्यामुळे इंग्रज सरकारने त्यांच्यावर लाठी हल्ला केला. अनेक सत्याग्रही हे जखमी झाले. त्यांना औषध उपचार करण्यासाठी दवाखान्यात जावे लागले. तोपर्यंत सत्याग्रहीची दुसरी पलटण येऊन त्या ठिकाणी बसून सत्याग्रह चालू ठेवला. महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी मिठाग्रह नाही अशा ठिकाणी लोकांनी जंगल सत्याग्रह केले. महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी मिठाग्रह आहेत म्हणजे वडाळा, मालवण आणि शिरोडा या ठिकाणी मिठाचे सत्याग्रह झाले. ज्या ठिकाणी मिठाग्रह नव्हती अशा ठिकाणी जंगलविषयक कायदे जनतेने मोडले आणि त्या ठिकाणी म्हणजेच महाराष्ट्रामध्ये बिळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद या ठिकाणी जनतेने जंगलविषयक कायदे मोडले आणि सत्याग्रह केला. जंगलामध्ये जे आदिवासी लोक राहत होते ते सुद्धा या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आणि धारासना सत्याग्रह यशस्वी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. तर विद्यार्थी मित्रांनो, धारासना या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. आपल्या महाराष्ट्रामध्ये कोठे कोठे मिठाचे सत्याग्रह झाले? वडाळा, मालवण, शिरोडा येथे मिठाचे सत्याग्रह झाले. हा, महाराष्ट्रामध्ये कोठे कोठे जंगल विषयक कायदे मोडण्याचे सत्याग्रह झाले? महाराष्ट्रात बिराशी, संगमनेर, कळवण, चिरनेर, पुसद या ठिकाणी जंगल विषयक कायदे मोडण्याचे सत्याग्रह झाले. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.